नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या काजूची भाजी शिकण्याआधी मी तुम्हाला दाखवते हे काजू साफ कसे करायचे, कारण सगळ्यात मोठा टास्क असतो हे काजू साफ करण्याचा। तर चला आपण शिकून घेऊया हे काजू साफ कसे करायचे। हे काजू साफ करण्याआधी आपल्याला हाताला आहे ना गोड तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर हँड ग्लोव्ज किंवा एखादी पिशवी घालून घ्यायची आहे। त्यासोबतच तुम्हाला सुरीला किंवा मोरलीला तेल लावून घ्यायचं आहे। तर चला आता मी दाखवते तुम्हाला हे काजू साफ कसे करायचे। सर्वात आधी ह्या काजूचा वरचा भाग आहे ना, तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे। आणि सुरी घेताना मित्रांनो खाचेवाली सुरी घ्या, कारण त्याच्याने फटाफट साफ होते, बघा फटाफट कापला जातो काजू, मोरलीने टाइम लागतो। आता आपण असा हा सुरीच्या साह्याने काढून घेऊया काजू। आणि तुम्ही बघू शकता काजूच्या वरती आहे ना हे असं एक साल असते, ते साल आपल्याला फेकून द्यायचं आणि पाण्यात काजू घालायचं आहे, डायरेक्ट काजू टाकायचं आहे। तो साल आहे ना तो साल आपल्याला यूज नाही करायचा। आणि मित्रांनो हे काजू आहेत ना, तुम्ही चिकनमध्ये मटनमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या कडधान्याच्या भाजीमध्ये किंवा पालेभाजीमध्ये हे काजू तुम्ही यूज करू शकता, खूप छान लागतात। कारण हे काजू आहेत ना कापल्यानंतर खूप कमी होतात, म्हणून ना वाढीव म्हणून दुसरं काही तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये। सगळ्या भाज्यांमध्ये हे काजू खूप छान लागतात। खूप मस्त काजू बघा। आता हे मी सगळे काजू साफ करून घेतले आहेत। आता काय करते मी गरम पाण्यात हे काजू घालते। गरम पाण्यात हे काजू 1-2 मिनिटं ठेवायचे, म्हणजे ह्याचा चीक आहे ना जो काजूच्या वरती चीक असतो तो निघून जाईल। 1-2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा पाणी आहे ना तो सफेद पडला आहे, पांढरा झाला आहे, हा चीक आहे ना याच्यावरचा तो निघाला आहे। आणि तुम्हाला गरम पाणीत नशेत ठेवायचं तर तुम्ही ना हे काजू आहेत ना उकळवू शकता, म्हणजे पाणी गरम करतानाच उकळवू शकता आणि लगेच काढून घेऊ शकता। अशाने सुद्धा चीक निघून जातो, पण 1-2 मिनिटात हा चीक निघून जातो। आता आपण फोडणी मारूया, त्यासाठी मी तेल गरम करून घेते। तेल छान गरम झालं आहे। आता एक ना कांदा, बारीक चिरलेला कांदा घेते, तो तेलात मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला छान असा शिजला आहे। आता आपण ह्यात घालूया आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची पेस्ट 1 टेबलस्पून, 1 मोठा चमचा। आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला तेलात मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे। तेलात ही पेस्ट फ्राय झाल्यावर आपण मसाला घालूया। हा आगरी मसाला आहे, 1/2 टेबलस्पून घेतला आहे मी। 1/4 टेबलस्पून आपल्याला हळद घालायची आहे, म्हणजे 1/2 टेबलस्पून हळद घातली आहे मी। गरम मसाला घालूया 1/2 टेबलस्पून। आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले ओले काजू घालूया। हे काजू 1/2 कप झाले आहेत, 1 ते 1/2 कप झाले आहेत, खूप कमी होतात, म्हणून ना मी काय करते ह्यात ना बारीक कापून बटाटा घेते एक छोटासा, तो बारीक कापून असं म्हणजे घेतला आहे। सुक्या खोबऱ्याची मी पावडर टाकली आहे 2 टेबलस्पून। सुकं खोबरं छान भाजून घेतलं आहे आणि त्याची पावडर केली आहे, ती पावडर मी 2 टेबलस्पून घातली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ही भाजी आहे ना आपल्याला ओली नाही करायची, आज मी ओली नाही करणार। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओली करू शकता, रस्सेवाली बनवू शकता, पण मला ना ही भाजी सुक्कीच आवडते, सुक्की भाजी छान लागते। आता हे काजू आणि बटाटे शिजण्याकरताना आपण 1/2 कपपेक्षाही कमी थोडंसं पाणी घालूया आणि हे काजू आणि बटाटा आहे ना शिजवून घेऊया। चला तर मी आता गॅसची फ्लेम बंद कमी करते आणि झाकण देऊन 5-10 मिनटं बटाटा शिजेतोवर हे झाकण देऊन ठेवते। 5-10 मिनटं आपली झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया। ही बघा खूप मस्त अशी काजूची भाजी आपली तयार झाली आहे आणि छान घमघमाट असा घरात सुटला आहे। एकदम मस्त भाजी होते ही। तुम्ही भाकरीसोबत, पोल्यासोबत, चपातीसोबत किंवा डाळ भात असेल तर त्याच्या बाजूला म्हणून ही भाजी घेऊ शकता, खूप छान लागते ही भाजी। तुम्ही नक्की मित्रांनो ही भाजी ट्राय करून बघा। आता ह्यात मी मीठ घालते, आपण आपल्या चवीप्रमाणे मीठ घालूया ह्यात। वरून थोडीशी कोथिंबीर भरपूरते, थोडीशी कोथिंबीर टाकते। खूप छान भाजी झाली आहे। आता मीठ आणि कोथिंबीर आहे ना ते काजूच्या भाजीत आहे ना मिक्स करून घेते व्यवस्थित। गॅसची फ्लेम बंद करून घेते। तर मित्रांनो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो मित्रांनो, माझ्या चॅनलवर अशा खूप छान छान रेसिपीज आहेत, त्या तुम्ही जाऊन बघू शकता। व्हेज प्लेलिस्टमध्ये तर खूपच आमच्या आगरी पद्धतीच्या भाज्या छान छान आहेत। आम्ही नॉनव्हेज तर खातोच, त्यासोबत आम्ही व्हेज पण खूप आवडीने खातो। जसं का ओल्या बांबूचं लोणचं मी दाखवलं आहे, शेवलं दाखवली आहेत, कंटोली, वालाची आमटी,
कोरल्याची भाजी, कुलताची भाजी, कोवळ्या फणसाची भाजी अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला माझ्या प्लेलिस्टमध्ये, वेज प्लेलिस्टमध्ये दिसतील, तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.